नुकताच झालेला बोनस करार रद्द करून मुख्यमंत्र्यांनी नवा करार करावा. आडम मास्टर. तथाकथित कामगार संघटना व यंत्रमागधारक यांच्यात झालेल्या यंत्रमाग कामगारांच्या बोनस कराराबाबत मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा. तसेच यंत्रमाग कामगारांना 8.33 बोनस देणे यंत्रमागधारकांना बंधनकारक करावे अशी मागणी कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केली. सोलापूर शहरातील यंत्रमाग कामगारांना 8.33% दिवाळी बोनस व लॉकडाऊन काळातील नुकसान भरपाईचा पगार मिळवून देण्याबाबत केंद्रीय औद्योगिक न्यायालय विकासास अनुसरून बोनस अदा करणे कायदेशीर बंधनकारक असताना 6 कामगार आयुक्त यांनी तथाकथित कामगार संघटना आणि यंत्रमागधारक ज्यांच्यात कामगारांचा विश्वासघात करणारा करार झाला, ज्याबाबत माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यामध्ये हस्तक्षेप करण्यासंबंधी आडम मास्तर यांनी बुधवारी दिनांक 4 नोव्हेंबरला तातडीचे ईमेल पाठवले. बोनस व लॉकडाऊन काळातील नुकसान भरपाईचा पगार मिळवून देण्याकामी त्वरित 6 कामगार आयुक्त यांची तत्काळ चौकशी करावी. माननीय जिल्हाधिकारी यांना आदेश निगर्मित करावे. दिवाळीच्या आत कामगारांना 8.33% प्रमाणे बोनस मिळवून द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असेही आडम मास्तर म्हणाले. प्रायव्हेट फंड लागू झाला त्यांना नियमानुसार बोनस दिलं पाहिजे, त्यांना ESI लागू केलं पाहिजे, ग्रॅज्युटी लागू केलं पाहिजे. हे कायद्यानुसार असतानाही सोलापूरच्या सहाय्यक कामगार आयुक्तांनी याकडे पूर्ण डोळेझाक करून मालक आणि तथाकथित काही कामगार संघटनेच्या सांगण्यावरून त्यांनी मागच्या वर्षासारखं बोनस देण्याचा निर्णय घेतला. हे सिटूला कदापि मान्य नाही आहे. म्हणून याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आमदार उद्धवराव ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे कामगार राज्यमंत्री बच्चू कडू आणि संबंधित अधिकाऱ्यांना मेल मार्फत निवेदन पाठवून सोबत जजमेंट पाठवून किमान 8.33 बोनस देण्याची मागणी केली असून संबंधित ESLची चौकशी करा अशी मागणी केलेली आहे. त्या कामगारांना कसलीही कायदेशीर सवलत मिळत नाही म्हणून प्रायव्हेट फंड कमिशनरनी मनावर घेऊन आजपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी काम केलं नाही तशा पद्धतीनं काम करून कामगारांना प्रायव्हेट फंड लागू केला. परंतु कारखानदारांनी सेंट्रल गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रायब्युनल पुढं अपील करून त्याने सुरुवातीला मनाई हुकूम मिळवलेला होता, परंतु भविष्य निर्वाह निधीचे आयुक्त श्री त्रिपुडे साहेब आणि लाल बोटा यंत्रमाग कामगार युनियनचे वकील यांनी जोरात बाजू मांडल्यामुळं 14/5/2019 रोजी एक ऐतिहासिक निकाल आला. सर्व युनिटला क्लब करून कामगारांची संख्या गृहीत धरली पाहिजे आणि त्यानुसार प्रायव्हेट फंड दिला पाहिजे असा एक महत्त्वपूर्ण निकाल ट्रायब्युनलने दिला. त्यामुळं आज हजारो कामगारांना प्रायव्हेट फंड लागू झालेला आहे.